दोन हजार पंचवीस सालापर्यंत भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचं केंद्र सरकारनं ठरवलंय महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी क्षयरोग मुक्तीचा आराखडा तयार केलाय मायक्रो बॅक्टेरियम या जंतूनं मानवी शरीरात प्रवेश केल्यामुळं क्षयरोग होतो हवेद्वारे पसरणारा हा संसर्गजन्य आजार असून तो बरा होण्यासाठी सहा ते आठ महिन्याच्या कालावधीत औषधोपचार घ्यावा लागतो क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न करायला हवेत असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ रुपाली दळवी यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या कार्यशाळेत केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या वतीनं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं या कार्यशाळेला क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे डॉक्टर प्रकाश पावरा डॉक्टर अमोलकुमार माने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली दळवी यांनी मार्गदर्शन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात क्षयरोगाचं उच्चाटन व्हावं यासाठी दोन हजार पंचवीसचं उद्दिष्ट ठेवलंय असं डॉक्टर प्रकाश पावरा यांनी सांगितलं क्षयरोगाबद्दल अजूनही सामाजिक बहिष्काराची भावना आहे या रोगाबद्दल असणारे गैरसमज अंधश्रद्धा आणि गांभीर्य नसल्यामुळं जगातील एकूण रुग्णांपैकी सत्तावीस टक्के रुग्ण भारतात आहेत संसर्गजन्य अशा क्षयरोगाला अटकाव करण्यासाठी शासन प्रयत्न करत असून सर्व क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार दिले जातात त्याशिवाय दरमहा पाचशे रुपयांचं अनुदानही दिलं जातं शिवाय निक्षयमित्र योजनेद्वारे स्वयंसेवी संस्था दानशूर व्यक्ती यांना मदतीचं आवाहन करण्यात आलंय त्यालाही चांगला प्रतिसाद लाभत असून क्षय रुग्णांना घरपोच सकस आहार दिला जात असल्याचं डॉ रुपाली दळवी यांनी सांगितलं दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला भूक मंदावणं वजनात घट ताप थुंकीतून रक्त पडणं आणि छातीत दुखणं अशी या आजाराची लक्षणं आहेत या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन थुंकीची मोफत तपासणी करून क्षयरोगाबाबत खात्री करणं आवश्यक आहे एक क्षयरोग बाधित व्यक्ती औषधोपचाराविना राहिल्यास तिच्या संपर्कातील अनेक लोकांना संसर्ग होऊ शकतो त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी क्षयरोग मुक्तीसाठी प्रयत्न करावेत असं डॉ दळवी यांनी नमूद केलं